मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत. आज आपण बघूया मलाई कोकोनट लड्डू, खोबऱ्याचे मलाईदार असे लाडू. अगदी बाहेर विकत मिळतात त्यापेक्षाही अगदी सुरेख सुंदर होतात हे लाडू आणि चवीला तर आहा हा. अगदी अप्रतिम, एकदम सॉफ्ट टेक्स्चर आहे आणि खायला तुम्ही एक वेळ नक्की बनवून बघा. अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होतात. तर हे लाडू कसे बनवले हे चला तो बघूया. तर इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तूप घेतला आहे. तूप गरम होऊ द्यायचं. खूप जास्त तुपाची गरज नाही पडत याला, कारण खोबऱ्यामध्येही तूप असतं. आणि इथे 1 कप मी दूध घेतलं आहे. 1 कप दूध आणि 1/3 कप इतकं, म्हणजे 1/2 कपापेक्षा कमी इतकी मलई घेतली आहे दुधावरची साय. तुम्ही क्रीमही वापरू शकता. हे आपले मलाई लड्डू आहे, चवीला अगदी अप्रतिम लागतात, त्यासाठी ही मलाई टाकली आहे. आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ. यामध्ये गॅसची फ्लेम हाय ठेवायची, व्यवस्थित मिक्स करून उकळी येऊ द्यायची याला. आणि इथे साखरही टाकून घेते. इथे मी 1.5 कप इतकी साखर घेतली आहे. त्यातली 1/2 साखर आता टाकणार आहे आणि 1/2 नंतर. तर ही साखरही आपण यामध्ये मिक्स करून याला छान उकळी येऊ देऊ. साखर मेल्टही होईल, पघळूनही जाईल आणि उकळीही येईल. आणि याच्यामध्ये आता जितकी मलई घेतली होती तितकीच मिल्क पावडर घेतली आहे, 1/2 कपापेक्षा जास्त आणि 1/2 कपापेक्षा कमी. आणि हे उकळून 2 मिनिट छान उकळू द्यायचं. उकळी आल्यानंतरही 2 मिनिट छान उकळू द्यायचं. आणि मग याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट खोबऱ्याचा किस टाकणार आहे. मी हा विकतचा वापरला आहे, तुम्ही घरचाही वापरू शकता. तर इथे 2 कप इतकं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे आणि ते या उकळत्या आपल्या मिश्रणामध्ये टाकलं आहे. मिश्रण छान उकळल्यामुळे त्याला एक चिकटपणा आला आहे, साखर मेल्ट झाली आहे. आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ. 2 मिनिट अगदी मिनिटभरामध्येच हे सगळं जे आपलं खोबऱ्याचं मिश्रण आहे ते सगळं दूध ॲब्झॉर्ब करून घेतं. तुम्ही बघू शकता लगेच ते थिक होत आहे, घट्ट होत आहे. गॅस आपला हाय फ्लेमवरतीच आहे त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे. मिश्रण लगेच घट्ट झालं आहे, सगळं दूध इथे ॲब्झॉर्ब झालं आहे. या स्टेजला आता इथे मी उरलेली साखर टाकून घेते आहे आणि आता ती पुन्हा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे. अगोदर एकत्रच सगळी साखर टाकली असती तर दूध फाटण्याची शक्यता असते जास्त साखरेमुळे. त्यामुळे 1/2 अगोदर टाकली आणि 1/2 आत्ता टाकली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आता साखर टाकल्याने पुन्हा थोडंसं सैलसर झालं आहे, पातळ झालं आहे. पुन्हा याला घट्ट होईपर्यंत छान एकसारखं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच आपलं मिश्रण पुन्हा ड्राय झालं आहे. आणि आता मी इथे 1/2 चमचा वेलची पूड टाकून घेते आहे. नाही टाकली तरीही चालेल, ऑप्शनल आहे, पण टेस्ट छान लागते त्यामुळे मी इथे टाकले आहे. तुम्ही दुसराही फ्लेवर वापरू शकता, रोज इसेन्स टाकलं तरीही चालेल. आणि हे लाडूही आपण कुठल्याही फ्लेवरमध्ये कुठल्या कलर टाकून देखील बनवू शकता. आपल्याला बाहेर मार्केटमध्ये कलरचेही मिळतात पण टेस्ट सेम असते. इथे आज आपण व्हाईटच बनवणार आहे. आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे तर मी इथे हाताला पाणी लावून घेतलं आहे आणि थोडंसं मिश्रण असं 2 बोटांमध्ये घेऊन फिरवून बघते. अगदी गोळा तयार होतोय, हाताला चिकटत नाही आहे, याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी बरोबर झालं आहे. आता घट्ट, आता आपण गॅस बंद करू आणि प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. तर इथे मी आपलं मिश्रण थंड झालं आहे, याचे लाडू बनवून घेऊ. तर असा टेबलस्पूनचा चमचा घ्यायचा किंवा कुठलाही मापाचा मोठा चमचा असेल तो घेतला तरीही चालेल, म्हणजे एकसारखे लाडू तयार होता. मी छोटाच घेतला आहे. या पद्धतीने एकसारखे लाडू बनवण्यासाठी एकसारखे माप घ्यायचं.
आणि हातावरती फिरवून अगदी झटपट असा आपला लाडू तयार होतो. अगदी सॉफ्ट आहे, मलाईदार असा. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे, एकदम सॉफ्ट आहे. हातावरती दोन्ही तळव्यांवरती फिरवून छान आकार देऊन घ्यायचा त्याला, आणि मग गोल फिरवून अगदी गरगरीत होतो. आता इथे एका वाटीमध्ये मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, थोडासा केस घेतला आहे खोबऱ्याचा, आणि त्यामध्ये आता आपला लाडू घोळवून घेऊ. फिरवून घ्यायचा सगळ्या बाजूने छान, म्हणजे अगदी मार्केटसारखा लुक येतो. टेस्टमध्ये फरक नाही पडत, पण लुक छान येतो. मग खाण्याची लगेच इच्छा होते, खूप सुरेख दिसतात. तुम्ही कलरचेही बनवू शकता. या पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतले आहेत. अगदी सुरेख दिसत आहे आणि खायला तर अप्रतिम आहे, एकच नंबर लागतात हे लाडू. एक वेळ नक्की बनवून बघा. मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. अगदी सॉफ्ट आहे, एकदम मलाईदार. तर एक वेळ नक्की बनवून बघा. याच पद्धतीने मी आणखीनही कोकोनट लड्डूची रेसिपी शेअर केली आहे, कोकोनट बर्फीचीही रेसिपी शेअर केली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवरतीही दिली आहे, तुम्ही तीही चेक करा. आणि अशाच सोप्या झटपट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि एन्जॉय.